दुसरी टर्म सुरू होऊन जवळजवळ 15 दिवस उलटल्यानंतर ललिता जयवंत ही कोणत्या तरी कॉलेजातून आमच्या कॉलेजमध्ये आली व तिने इंटर आर्ट्समध्ये नाव घातले. अगदी पहिल्याच दिवशी त्या सुंदर मुलीने सफाईदार पद्धतीने वर्गात प्रवेश करताच मुलेच काय, पण आम्ही मुलीही चमकून गेलो आणि अगदी सहजच आमच्या चौकस नजरा एकमेकींच्या नजरेला भिडल्या. जणू काय आम्ही एकमेकींना सुचवीत होतो की ती चलाक व तेजस्वी मुलगी आहे, नाही कसे सुंदर पाणीदार डोळे आहेत आणि तिचं ते निळसर पातळ कसं शोभून दिसत नाही तिच्या त्या गौरवर्णाला. आठवड्या 2 आठवड्यातच ती सर्वत्र कौतुकाचा आणि चर्चेचा विषय होऊन बसली. प्रत्येक खेळात उत्साहाने भाग घेऊन तिने सर्वांना चकित करून सोडले. टेनिस, बॅडमिंटन, पिंगपॉंग, रिंग टेनिस इत्यादी सर्व खेळ ती खेळे व तिचा सकाळ संध्याकाळचा जवळजवळ सर्व वेळ खेळण्यात जाई. इतकेही करून तिच्या दांडग्या उत्साहाला आणखी मुक्तद्वार म्हणून की काय तिने कॉलेज पार्लमेंटमध्ये प्रवेश करून घेतला. डिबेटिंग सोसायटीच्या तर्फे एका महिन्यात जवळजवळ 3-4 वेळा बोलून त्या मरणोन्मुख संस्थेत तिने जिवंतपणा आणला. कॉलेजात अथवा बाहेर शहरात कुणाही प्रसिद्ध व्यक्तीचे व्याख्यान असो, सदैव आनंदाने व उल्हासाने तळपणारी ललिता तेथे हटकून हजर असावयाची. इतकेच नव्हे तर तिच्या या उत्साहातिरेकाबद्दल कधी कधी विद्यार्थ्यात गमतीची चेष्टा चाले. हातात कसले तरी नोटबुक घेऊन ललितेची चपळ मूर्ती लगबगीने वर्गाकडे अगर लायब्ररीकडे जाताना दिसली की एखाद्या वात्रटाने विचारावे, काय रे बाब्या, आज नेहरूचं गावात व्याख्यान आहे म्हणे, पण खरंच का पंडितजी हजर राहणार आहेत? त्यावर उगाचच मोठ्या आवाजात बाब्याकडून उत्तर येई, नेहरू येणार किंवा नाही ते नाही आपल्याला सांगता यायचं, पण. आणि किंचित खाकरून पुढे वाक्य पूर्ण होई, एक माणूस हजर राहणार हे मात्र नक्की बरं का भाऊराव? आणि मग खुश होऊन टाळी दिली जाई व एकदम हसण्याचा खदखदाट होई. याप्रमाणे अनंत व्यवसायात गर्क असणाऱ्या या मुलीबद्दल रेसिडेन्सीतील आम्हा मुलींना पराकाष्ठाचे कुतूहल वाटे व हिला इतक्या गोष्टी जमतात तरी कशा याचा विस्मय वाटे. एके दिवशी अगदी उजाडताच घाईघाईने टेनिसची रॅकेट घेऊन ती खोलीतून बाहेर पडता पडता तिला गाठून मी म्हटले, ललिते, इतके उद्योग करून तू दमत कशी नाहीस बाई? सदा पाहावं तो कसल्या ना कसल्या गडबडीत दंग असतेस, म्हणावं तरी काय बाई तुला? त्यावर खुदकण हसून मधुरपणे ती म्हणे, मौज वाटते ग फार्मीने, असं एकसारखं कसल्या तरी धडपडाटात गर्क असलं म्हणजे. तुला नाही आवडत असं ऍक्टिव्ह लाईफ? आणि एकदम गंभीर होऊन खिन्न स्वरात ती पुढे बोलली, तेवढाच मनाला विरंगुळा वाटतो, बरं असतं मनाला कसला तरी व्यवसाय लावून घेतला म्हणजे. इतके बोलून चटकन हातातील रिस्ट वॉचकडे पाहात, अगं बाई 7 वाजले की? असे आश्चर्य व्यंजक स्वरात म्हणत ती तेथून निसटली. पण पुन्हा परत क्षणभराने ती खोलीत आली व त्यानंतर सबंध दिवस ती खोलीतून बाहेर आली नाही. अलीकडे आम्हाला तिच्या या विचित्र वर्तनाचे गूढ वाटू लागले होते. सदैव आनंदाने चमचमणारी ही हसरी तारका केव्हा एकाएकी खिन्नपणे बसून वेड्यासारखी सर्व व्यवसाय सोडून आळशासारखी नुसती विचारात गर्क होऊन वेळ काढील याचा नेम नसे. नेहमी मुलींचा घोळका जमवून वितंडवाद करणारी ती पहिल्या नंबरची वावदूक मुलगी, पण लहर फिरली म्हणजे 2-2 दिवस मौन स्वीकारून स्वतःला खोलीत कोंडून घेई. किंवा एकटीच फिरायला काय जाईल, नाहीतर भ्रमिष्ठासारखी कॉलेजच्या आवारात कसल्या तरी गूढ चिंतेत मग्न असल्यासारखी नुसती भटकतच काय राहील, एक ना दोन. एक गोष्ट मात्र खचित, तिचा नाजूक सडपातळ देह सर्व मुलींच्या कौतुकाचा व प्रशंसेचा विषय असे. ती स्वभावतःच हसतमुख होती व त्यामुळे ती प्रसन्न वदना मुलगी सर्वजणींना हवी हवीशीच वाटे. इतकेच नव्हे तर ती खिन्न होऊन अबोल स्थितीत बसली असली तरी तिचे लावण्य काही निराळ्याच कांतीने जणू चमके. मला तिचे सुंदर टपोरे डोळे फार आवडत. त्यात चमकणारी मार्दवतेची लकाकी पाहून मी तिला कधी कधी चेष्टेने म्हणे, ललिते, कसले ग जादूचे डोळे देवानं दिले आहेत तुला बाई? आम्हा मुलींना जर तुझ्या डोळ्यांचा इतका मोह पडतो तर बाईसाहेब आपण किती शहाण्या तरुणांना वेड लावायचं ठरवलं आहे, मोठी भीती वाटते बाई मला तुझी. त्यावर गमतीने हसत तिने म्हणावे,
पुरे झालं बाई तुझं पुराण, तुला सदान कदा माझ्या रूपाशिवाय दुसरा विषयच नाही. एके दिवशी आम्ही सर्व मुलींनी सॉन्ग ऑफ सॉंग्स या उत्कृष्ट चित्रपटाला जावयाचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही सर्वजणी तयार होऊन ललितेला बोलवायला गेलो. त्यावेळी ती शून्य नजरेने खिडकी टेकडीच्या बाजूकडे पाहत होती. आम्ही दाराशी येऊन टीच करताच तिने दचकून आमच्याकडे वळून पाहिले आणि आमचा बेत कळताच चेहऱ्यावर हास्य आणून ती म्हणाली, हे पहा, मला की नाही आज सिनेमाला यायची लहर लागत नाही, तेव्हा कृपा करून. पण का? आम्ही विचारले. कारण सांगितलं तर हसणार नाही याचं वचन द्या, म्हणजे सांगते. नाही ना हसणार? नाही हो बाईसाहेब, नाही हसणार. हं, आता सांगा पाहू तुमचं कारण. त्यावर प्रथम नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खुटकण हसून सर्वांकडे मोहकपणाने पाहत ती म्हणाली, आज सकाळी मला माझ्या वसंतदादाचं इतकं सुंदर पत्र आलं आहे की ते कितीही वेळा वाचलं तरी मनाचं समाधान होत नाही, म्हणून ते पत्र खिशात घालून मी एकसारखी फिरते आहे. बऱ्याच दिवसांनी वसंतानं इतकं मोठं मौजेचं पत्र पाठवलं आहे की मी आनंदानं जवळजवळ वेडीच झाली आहे म्हणानात. त्यावर एकदम मध्येच कमलने म्हटले, अगं बाई खरं का? तरीच म्हटलं ही अशी वेड लागल्यासारखी का करते आहे? चला ग बाई लवकर, आपणच आपल्या जाऊ, ही नको वेडी आपल्या बरोबर. त्याबरोबर एकदम हास्य कल्लोळ उडाला व ललिताही मनमोकळेपणाने हसत सुटली. क्षणभराने ती म्हणाली, म्हणून म्हणते की आज मी इतकी आनंदात आहे, मला सिनेमाला जावंसच वाटत नाही, तेव्हा कृपा करून मला आजच्या कार्यक्रमातून वगळा. असे म्हणून सर्वांकडे तिने बघितले व पोलक्याच्या खिशातून पत्र काढून तिने आम्हाला दाखवले. त्यावर कमलने तिला विचारले, पण इतका हर्षवायू होण्या इतकं त्या पत्रात आहे तरी काय? का काही नाजूक बाबी आहेत आम्हाला न सांगण्यासारख्या? त्यावर आपले सुंदर डोळे आमच्यावर रोखून लटक्या रागाने ती म्हणाली, असं ग काय बोलता तुम्ही? मी तुमच्यापासून एकतरी गोष्ट लपून ठेवते का? सांगतेच तुम्हाला की मी इतकी आनंदात का आहे ते. आणि मग म्हणालच तुम्ही, हा वेडे, आमच्या भावाकडून जर आम्हाला असली आनंदाची बातमी कळती तर आम्ही हर्षानं नाचत सुटलो असतो. असे म्हणून ती हसली. त्यावर किंचित चिडून रुष्ट स्वरात कमलने म्हटले, पुरे कर बाई तुझं हे चराट, आणि मेलीला हसताही बरं येतं मोठं नाजूकन. पण तिचे ते वाक्य हास्य कल्लोळात बुडून गेले. हास्याचा लोट ओसरताच मी म्हटले, हं सांगून टाक पाहू चटकन काय तुझा वसंत दादा म्हणतो ते. त्यावर गमतीदार हास्य करीत लाडिक स्वरात ती म्हणाली, आमच्या की नाही वसंत दादाचं लग्न ठरलं आहे आणि त्यानं बायकोही मोठी सुंदर निवडली आहे. डॉक्टर प्रभावळकरांची दुसरी मुलगी रोहिणी मॅट्रिकच्या वर्गामध्ये आहे, गातेही सुंदर, दिलरुबाही बरा वाजवते, टेनिस खेळते. हो किती गोडगोड आहे माझी भावी वहिनी. त्यावर तिची चेष्टा करण्यासाठी सर्वजणींनी एकदम हल्ला करून म्हटले, हा हा तिच्या, एवढंच का लिहिलंय त्या पत्रात? आम्हाला वाटलं तुझं लग्न जमल्याचं त्यात कळवलंय म्हणून. आणि त्यात तुझ्या भावी यजमानांचं सुरस वर्णन लिहून धाडलंय म्हणून ही अशी कळी खुलली. सुंदर, गोरा गोमटा, बड्या पगाराचा, प्रेमळ, विद्वान, बोलका. त्यावर तिने आपले सुकुमार हात पुढे करून पुरेपुरे अशा तऱ्हेचा आविर्भाव केला आणि किंचित चिडल्यासारखे केले. तेव्हा आम्ही सर्वजणी मनपूर्वक खो खो करून हसलो आणि सिनेमाला निघून गेलो. रात्री 12:30 सुमारास आम्ही सिनेमाहून परत आलो. लतिकेच्या खोलीत दिवा जळत होता, तेव्हा ती अजून झोपली नाही हे पाहून आम्हाला बरेच आश्चर्य वाटले. जिना चढून आम्ही वर आलो. लतिकेच्या खोलीवरून जाऊ लागलो तो आतून हुंदक्याचा आवाज आल्याचा भास आम्हाला झाला. ललितेच्या दारावर टिचकी वाजवून कमल ओरडली, ललिता, ए ललिता, अजून झोपली नाहीस वाटतं? त्यावर आतून तिचे उत्तर आले, नाही ग, वसंत दादाच्या पत्राला उत्तर लिहित बसले होते, त्यामुळं वेळ झाला, आत्ताच पत्र पुरं केलं. बरं, आता जाऊन झोपा पाहू, मी अगदी गळून गेले आहे. यानंतर बिछाण्यावर धपकण अंग टाकल्याचा आवाज आमच्या कानी आला. एकमेकींकडे चमत्कारिक नजरेने पाहत आम्ही मुकाट्याने आमच्या खोल्यांकडे वळलो. सकाळी 7:30 ललिता स्नानासाठी खोलीच्या बाहेर आली. त्यावेळी रडून रडून डोळे सुजावे त्याप्रमाणे तांबडेलाल डोळे पाहून आम्ही विस्मयचकित झालो. यानंतर 2 दिवसांनी ती कुठेतरी आपल्या मावशीला भेटण्यासाठी गेली. ती 4-5 दिवसांनी परत आली, पण त्या अवधीत तिच्या वडिलांकडून सुंदर कलमी आंब्याचे एक पार्सल येऊन पडले होते. ललिता येताच आम्ही तिजभोवती हल्लकल्लोळ करून ते पार्सल फोडवले आणि 10 मिनिटांच्या आत त्याचा फडशा उडवला.
पार्सल बरोबर पाठवलेल्या पत्रात वडिलांनी म्हटले होते, पुढच्या आठवड्यात मी व वसंत कोर्टाच्या कामासाठी तिकडे येणार आहोत, त्यावेळी आम्ही रेसिडेन्सीवर तुला भेटायला येऊ, बुधवारी संध्याकाळी 5 सुमारास खोलीवर असावे. बुधवार उजाडला. त्या दिवशी वडिलांची गाठ पडणार म्हणून ललिता अत्यानंदाने नुसती नाचत होती. ललितेचे वडील व भाऊ कसे आहेत हे पाहण्याची आम्हालाही उत्सुकता होती. तिच्याप्रमाणे तिचा भाऊ सुरेल देखणा आहे किंवा नाही हेही जाणण्याची आम्हाला जिज्ञासा होती. आणि म्हणूनच 5 सुमारास आम्ही 7-8 जणी ललिते इतक्याच उत्सुकतेने त्याची वाट पाहत बसलो. पण 5 वाजून गेले तरी ललितेचे वडील व भाऊ यांचा पत्ता नव्हता. 5:30-6 पर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली, पण त्यांच्या येण्याचे चिन्ह दिसेना. ललितेचा हिरमोड झाला. ती अतिशय खिन्न व उदास झाली व रोहिणीसारख्या सद्गुणी मुलीचे मन जिंकणाऱ्या वसंतदादाला बघता आले नाही म्हणून आम्हीही बऱ्याच नाराज झालो. त्यांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ललितेच्या वडिलांचे पत्र आले. येण्याचा बेत का रहित करावा लागला याचा खुलासा त्यांनी त्यात केला होता. सरते शेवटी त्यांनी प्रेमळपणाने लिहिले होते, तुमच्यासारख्या सुंदर माणसासाठी एक अनुरूप माणूस मिळवण्याची गोड खटपट आम्ही करीत आहोत, म्हणून आम्हाला आमचा बेत रहित करावा लागला याबद्दल रागवू नये बरं. लवकरच आम्ही तुम्हाला इकडे बोलावणार आहोत. अभ्यास फार करू नये, नाहीतर निस्तेज माणसाला कोण पसंत करणार. वसंत दादाच्या पत्रात त्याने वात्रटपणे लिहिले होते, काय ग ललिते, बाबांनी तुझ्या लग्नाची खटपट चालवली म्हणून तू हुरळून गेली असशील नाही, पण त्यांनी तुझ्यासाठी एक अजागळ कोळशातलं माणी अचूक निवडून काढलं आहे त्याची काय वाट. आपल्याला तर बुवा ते बावळत ध्यान पाहून ओकारी आली, कशी ग संसार करणार तू या प्राण्याबरोबर. पण जणू काय या वर्णनावर विश्वास ठेवून ललिता जीवाचे रान करून घेईल या भीतीने की काय एक ताजा कलम जोडून म्हटले होते, वेडे, वर लिहिलेलं सगळं खरं मानून उगाच रडत बिडत बसशील बरं का खुळ्यासारखी. मी की नाही आमच्या सुंदर ताईसाहेबांची चेष्टा केली, मात्र तुला अनुरूप असा मॅन शोधता शोधता आज 15 टेनिसचं नाव नाही. पण इतक्या स्वार्थ त्यागानंतर का होईना आमच्या परिश्रमाचं चीज होईल अशी चिन्ह दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे त्या सद्गृहस्थांनी तुला बऱ्याच वेळा पाहिलं आहे. कमाल आहे बुवा त्यांची आणि तुझीही. कुठं ग पाहिलं त्यांनी तुला? लबाड नाही तर त्या चिरंजीवाचं नाव अजून तुला कळवलं नाही म्हणून तू तडफडत असशील नाही. पण थांब, अशी अधीर होऊन जीव टाकू नकोस. जरा गोष्टी जुळताच बेफाम फोटोज पाठवून देतो आणि मग बघतो तुझा सौंदर्याबद्दलचा अभिमान कितपत टिकतो ते. आणि हे बघ, तो फोटो की नाही त्या तुझ्या रेसिडेन्सीतील नकट्या पोरींना दाखव, म्हणजे त्यांचाही जरा नक्षा उतरेल. वसंताच्या पत्राने आमची करमणूक झाली, तसेच शेवटचा दिलेला टोमणाही आम्हाला झोंबल्याशिवाय राहिला नाही. असो, यानंतरचे 15 ललितेच्या यजमानांबद्दल चित्रविचित्र तर्क लढवण्यात फारच मौजेचे गेले. 15-20 दिवसानंतर ललितेच्या वडिलांचे एक चिमुकलेच पत्र आले, पण त्याने आनंदाचा केवढा कल्लोळ उसळला त्या दिवशी रेसिडेन्सीत. त्या पत्रात ललितेच्या विवाहविषयक वाटाघाटी यशस्वी झाल्याचा शुभ मजकूर होता व वसंताचे 26 पत्र 1-2 दिवसात येईल असे कळवले होते. ती आनंदाची शुभवार्ता कळताच ललितेवर अभिनंदनाचा नुसता पाऊस पडला व प्रत्येकीला तोंड देता देता ती अगदी जिकिरीला आली. तदनंतर वसंताचे भले मोठे पत्र आले, त्यात ललितेच्या भावी यजमानांचे मोठे सुरस काव्यमय वर्णन लिहिले होते. त्यातील एक वात्रट वाक्य, त्यांचे प्रोफाईल अगदी जॉन बॅरीमोर सारखे दिसते, समजलीस का ताई, सर्वांना ठाऊक झाले व दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सकाळी चहा संपून गॅलरीत आलो तो रात्रीच्या रात्री कुणीतरी तांबड्या निळ्या खडूने ललितेच्या दारावर मिसेस जॉन बॅरीमोर अशी ठळक अक्षरे लिहिलेली आमच्या दृष्टीस पडली. मग काय, हसता हसता अगदी जीव जायची पाळी आली. कोणाला वसंतदादाच्या वर्णन शैलीचे कौतुक वाटले तर कोणाला ललितेच्या व वसंताच्या हस्ताक्षरातील साम्याचे आश्चर्य वाटले. कमलने म्हटले देखील, ललिता, तुझ्या हस्ताक्षरात व तुझ्या भावाच्या लिहिण्यात किती विलक्षण साम्य आहे नाही. यावरून तो तुझ्यासारखाच देखणा आहे असा जर तर्क काढला तर तो चुकीचा होणार नाही ना. त्यावर ललितेने नाजूकपणे हसून म्हटले, माझा वसंतदादा माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे. त्याचे काळे कुरळे केस, सुंदर डोळे, धनुष्याकृती भुवया, नेहमी हसरा चेहरा, व
पण तिला पुढे बोलू न देता मी म्हटले, हे काय म्हणजे हुबेहूब तू तुझच वर्णन करू लागलीस की? असो, विलायतेला जाऊन बीए होऊन आलेला फक्कड नवरा तू मिळवलास याबद्दल मी तुझं मनपूर्वक अभिनंदन करते, पण त्यांचा फोटो मात्र आम्हाला जरूर दाखव हा। यानंतर आम्ही ललितेच्या यजमानांच्या फोटोची उत्सुकतेने वाट पाहू लागलो। दरम्यान ललिता वडिलांच्या पत्राबर हुकूम 4 दिवसांसाठी म्हणून जी गेली ती जवळजवळ 8-10 दिवसांनी परत आली, पण ती कोणत्या स्थितीत? प्रवासाने तिचा चेहरा उतरलेला दिसत होता, पण टांग्यातून उतरताच तिला थंडीची हुडहुडी भरली आणि खोलीत पाय टाकताच तिला सणसणून ताप भरला। रात्री तर ती वेड्यासारखी बरळू लागली व जेव्हा सकाळी तिचा ताप किंचित उतरला तेव्हा कुठे आमचा जीव खाली पडला। दुपारी पुन्हा सडकून ताप भरला व तिचे सुंदर मुखकमल लाल भडक होऊन गेले। तापाने फणफणलेल्या स्थितीतच कमलने विचारलेल्या तिच्या यजमानाबद्दलच्या प्रश्नाला तिने क्षीणपणे सांगितले की परवा वसंत बरोबर तिचे भावी पती मोटरमधून फिरावयास गेले असताना मोटारला अपघात झाला व त्यात तिच्या भावी यजमानांना मानेजवळ मार बसून ते हॉस्पिटलमध्ये पडून आहेत। नको नको म्हणत असताना केवळ अभ्यास बुडेल म्हणून वडिलांच्या सांगण्यावरून ती परत आली होती। ती शोकजनक हकीकत ऐकून आमचे डोळे पाण्याने भरून आले। यानंतर ललितेच्या वडिलांकडून जी पत्रे येत त्यात भावी जावयाच्या प्रकृतीबद्दल अतिशय चिंताजनक मजकूर येई। मध्यंतरी धीर राहिना म्हणून ताप असलेल्या स्थितीतच ललिता 1-2 तिकडे जाऊनही आली। बरेच दिवस झाले तरी त्यांच्या मानेची सूज ओसरेना म्हणून क्ष किरणांच्या सहाय्याने त्या भागाची तपासणी करताच गळ्याचे हाड पिचून गेल्याचे दिसून आले, त्यामुळे दुखणे फार दिवस लांबणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत होती। इतकेच नव्हे तर दुखण्यातून ते केव्हा उठतील त्याची डॉक्टरांना खात्री देता येईना। एके दिवशी वसंतचे भयंकर मजकुराचे पत्र आले, त्यात त्याने लिहिले होते, ललिताताई भाईसाहेबांचे दुखणे वाढत्या प्रमाणावर आहे आणि डॉक्टर म्हणतात, कसे सांगू तुला मी ते, की भाईसाहेब जरी 7-8 महिन्यांनी बरे झाले तरी त्यांची मान कायमची वाकडी राहील। ताई किती प्रेमळ आणि उमदा स्वभाव भाईसाहेबांचा, अरे रे माझ्या ताईवर काय हा विलक्षण प्रसंग, ललिते तुझे सांत्वन कसे करू। ते पत्र वाचताच सर्वांची अंतःकरणे भरून आली व जवळजवळ 1/2 दिवस रेसिडेन्सीतील मुलींच्या डोळ्यांचे पाणी खळले नाही। तेव्हापासून ललितेच्या मनाला जो जबरदस्त धक्का बसला त्यामुळे तिने एकदम अंथरूणच धरले। 8-10 दिवस झाले तरी ताप उतरेना, ती झपाट्याने खंगत जाऊ लागली। तिची प्रकृती अशी ढासळलेली पाहून आम्ही घाबरून गेलो व प्रिन्सिपॉलला भेटून त्यांच्या संमतीने ललितेची ससून हॉस्पिटलमध्ये एका स्वतंत्र वॉर्डमध्ये रवानगी केली। हॉस्पिटलमध्ये ललितेवर उत्कृष्ट तऱ्हेचे उपचार चालू होते, पण त्यांचा तिच्यावर काही परिणाम दिसेना आणि दिवसेंदिवस ती निस्तेज व अशक्त दिसू लागली। तिच्या वडिलांना 3-4 तारा केल्या, पण त्यांचे उत्तरही आले नाही व तेही आले नाहीत। आम्हाला मोठा विस्मय वाटला। गोंधळून जाऊन आम्ही वसंतदादालाही कळलेल्या पत्त्यावर 4-5 तारा केल्या, पण त्याही फुकट गेल्या। अगदी वेड्यासारखी स्थिती झाली आमची। ललितेच्या घरची मंडळी आहेत तरी कुठे आणि त्यांचा शोध तरी कसा लावायचा याचे आम्हाला कोडे पडले। ललितेला विचारावे तो ती नुसते हुंदके देऊन रडे व कोणता तरी पत्ता सांगे। आता काय करावे असा आम्हाला प्रश्न पडला। मोठे गुढ कोडे पडावे अशी चमत्कारिक गोंधळाची आमची स्थिती झाली, पण ते कोडे स्वतः ललितेनेच एक दिवशी मोठ्या विस्मयकारक रीतीने सोडवले। त्या दिवशी शनिवार असल्यामुळे सकाळचे कॉलेज होते, त्याचा फायदा घेऊन आम्ही दुपारी 10-12 जणी ललितेला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलो। ललितेचा निस्तेज करुण चेहरा दिसताच आम्हाला भडभडून आले। उठून बसता येईना इतकी ललिता विलक्षण अशक्त झाली होती। आम्ही तिचभोवती बसलो असताना खोल भेसूर आवाजात तिने बोलायला सुरुवात केली। पूर्वीचा तिचा मंजूळ श्रुतीमधूर आवाज जाऊन आता म्हातारा जर्जर स्वर तेथे आला होता व त्यामुळे आम्हाला पराकाष्ठेचे वाईट वाटले। ललिता बोलत होती, मला आज तुमची सर्व जणींची क्षमा मागायची आहे व ती मागितल्याशिवाय माझं अंतःकरण मोकळं होणार नाही। आम्हा सर्वांना तिच्या बोलण्याचा मोठा विस्मय वाटला। तोच ललिता पुढे बोलू लागली, मी आज कित्येक महिने तुमची वंचना केली
व खोट्या नाट्या गोष्टींचे नाटक तुमच्या पुढे उभे केले, पण त्याला मी तरी काय करू? माझ्या एकलकोंड्या जीवनामुळे मलाही विचित्र मार्ग पत्करावा लागला. तुम्हाला मी मोठी हौशी आनंदी मुलगी वाटत असे, पण माझ्यासारखी दुर्दैवी मुलगी या भूतलावर नसेल. ललितेला काय म्हणायचे आहे तेच आम्हाला कळेना. कसली वंचना, कसले नाटक, ललितेचे जीवन एकलकोंडे? पण या प्रश्नावलीचे उत्तर मागण्यापूर्वीच ललिता पाण्याचा घोट घेऊन पुढे बोलू लागली. माझ्या इतकं निष्प्रेम रुक्ष आयुष्य कुणीही कंठलं नसेल. आईचं प्रेम कसं असतं मला कल्पना नाही. वडिलांच्या मायेची पाखर मला ठाऊक नाही. बहिणीच्या प्रेमाची सावली मला मिळालेली नाही. बंधू प्रेमाचं माधुर्य मला कधीच चाखायला मिळालं नाही. म्हणून तिला मध्येच थांबवून कमलने आश्चर्याने विचारले, म्हणजे तुझा वसंत दादा? कमल, ते सर्व खोटं नाटक केलं मी. जन्मापासून मला बंधुप्रेम कसं असतं याची किंचितही कल्पना नाही. म्हणजे त्याची तुला येणारी उत्कट स्नेहभावाची पत्र? कमल, ती पत्र माझा भाऊ मला लिहित नसे तर? म्हणजे मग कुणाकडून येत असत ती? बंधुप्रेमासाठी हपापलेल्या माझ्या तृषार्थ मनानं क्षणिक समाधानासाठी उभं केलेलं ते एक चित्र होत. मग तुला जी वसंतदादाची पत्र येत ती कुणाची? कमलने विचारले, पण त्याचे उत्तर देण्यापूर्वीच माझ्या तोंडून आश्चर्याचा प्रश्न गेला, म्हणजे तुझ्या विवाहाबद्दलचं व तुझ्या भावी यजमानांच्या अपघाताचं ते सर्व नाटकच समजायचं की काय? होय मीने, माझ्या वेड्या अधिऱ्या मनाचा तो एक खेळ होता. माझी काळजी घेईल असं एकच माणूस या जगात होतं, आणि ते म्हणजे माझ्या आईची एक म्हातारी मैत्रीण. मी जी मधून मधून जात असे ते तिला भेटण्यासाठी. बिचारी मध्यंतरी तीही नवज्वराच्या तापानं वारली, व मी जी तापानं रेसिडेन्सीत आले होते ते तिच्या मृत्यूचा धक्का बसून. आता या जगात मी एकटीच. आश्चर्यमुग्ध स्थितीत आम्ही ललितेचे पुढील बोलणे ऐकू लागलो. मला जवळचे व प्रेमाचे असे आप्त नसल्यामुळे होणारा मनाचा कोंडमारा अगदी असह्य झाला. आत्यंतिक औदासिन्यात काळ कंठणाऱ्या माझ्या मनानं कल्पनेत आनंद मानायला सुरुवात केली, व स्वतः स्वतःला निरनिराळी पत्र लिहून अगर पार्सल पाठवून मी माझ्या वेड्या मनाचं समाधान करून घेऊ लागले. आणि खरं म्हणाल तर या खोट्या नाटकापासून मला क्षणिक का होईना पण सत्याभास होई, व एक प्रकारचा सूक्ष्म आनंद मनाला मिळे. पण हे नाटक मी चालवणार तरी कुठवर? साहजिकच कल्पनेच्या खेळावर उभारलेल्या या नाटकाचा माझ्या मनावर फार ताण पडला, व आता तो ताण सहन करण्याची शक्ती मला उरलेली नाही. खरंच तुमची वंचना केल्याबद्दल? पण तिचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वी मी आश्चर्याने विचारले, पण ललिते, तुझ्या आईची काय हकीकत? माझी आई मी 7 वर्षाची असताना वारली, आणि मरताना तिनं आपल्या एका मैत्रिणीला, जिला मी मावशी म्हणत असे व जी नवज्वरानं मध्यंतरी गेली, माझा प्रतिपाळ करण्यास सांगितलं व तिजवळ आपली संपत्ती ठेवली. तिच्या मैत्रिणीनं व माझ्या परमपूज्य मावशीनं आपलं वचन पाळून तिच्या हवाली केलेल्या संपत्तीपैकी एक छदामही स्वतःसाठी न खर्चता माझं उत्कृष्टपणानं संगोपन केलं व मला शिक्षण दिलं. बरेच आश्चर्य वाटून कमलने प्रश्न केला, म्हणजे तुझ्या वडिलांनी नाही का तुला सांभाळून शिक्षण दिलं? ते कुठं आहेत? त्यावर अत्यंत करुण नजरेने आम्हाकडे पाहत अडखळलेल्या स्वरात ती उद्गारली, कमल, मी एका नायिकेची मुलगी असल्या. पण वाक्य संपण्यापूर्वीच तिला एक जबरदस्त हुंदका आला व उशी तोंड खुपसून ती हमसाहमशी रडू लागली.